बेकायदेशीर रेती वाहतूक करणारे यांना मंडळ अधिकारी धुळे ग्रामीणचे एमपी कुमावत यांच्या टीमने दोन ट्रॉली ट्रॅक्टरसह पकडून केले तहसीलदार कार्यालयात जमा. मोवाडी उपनगरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक विनायक शिंदे व त्यांचे नातेवाईक यांचा बंदोबस्त करण्यासाठी राजेश पवार व इतर यांनी संरक्षण मिळावे म्हणून दिले एसपी साहेबांना निवेदन. माननीय अप्पर तहसीलदार श्री संजय निंबा शिंदे व तहसीलदार मिलिंद वाघ यांच्या आदेशाने मंडळ अधिकारी धुळे ग्रामीणचे एमपी कुमावत यांच्या पथकातील तलाठी मोराने व्हीएस बावीसकर व तलाठी श्रीमती मनीषा ठाकरे यांनी मोराने गावाला एक रीतीने बेकायदेशीर भरलेले ट्रॅक्टर पकडले, दुसरे ट्रॅक्टर नकाने या गावाला पकडले. ट्रॅक्टर बेकायदेशीर कुठलेच नंबर आढळून आले नाही, एवढंही कायद्याचं धाक राहिलेलं नाही. आज दोन्ही गावातील ट्रॅक्टर मान्य तहसीलदारांच्या आदेशाने जप्त केले आहे. दोन्ही ट्रॅक्टर ड्रायव्हर यांच्यावर कारवाई करून गुन्हाही दाखल करण्यात आला आहे व दंडात्मक कारवाई वसुली केली जाणार आहे, असे अप्पर तहसीलदार कार्यालयातून माहिती देण्यात आली. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यात. वार्ड क्रमांक 18 मधील चारही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे निवडून आले. राजेश ईश्वर पवार सो सारिका प्रवीण अग्रवाल सो सुरेखा भगवान देवरे व दगडू भीमराव बागुल हे प्रचंड मताधिक्याने निवडून आले. राष्ट्रवादी पक्षाचे विनायक बापू शिंदे हे 30 वर्षापासून मोवाडी गावात निवडून एक हाती सत्ता होती, यावेळी त्यांचे सर्व उमेदवार पराभूत झालेत. म्हणून विनायक शिंदे यांचे समर्थक अमोल धनराज शिंदे हे निवडलेले उमेदवारांच्या विरुद्ध सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअप फेसबुकवर चरित्र खराब होईल असे गलिच्छ भाषेत धमकीचे पोस्ट टाकून दहशत निर्माण करीत आहे. नामदार मंत्री गिरीश महाजन यांना देखील आवर्त गानडे भाषेत धमकीचा इशारा देत आहे. निवडून आलेले चारही उमेदवारांना धोका निर्माण झालेला आहे, काही अप्रिय घटना घडू नये म्हणून माननीय पोलीस अधीक्षक यांना आज निवेदन देण्यात आले. यावेळी राजेश पवार, विठ्ठल महाराज, प्रवीण पवार, शिवाजी वायसे, दगडू भीमराव बागुल, सारिका अग्रवाल, सुरेखा देवरे आदी सर्व निवेदन देताना उपस्थित होते. 2018 प्रभाग क्रमांक 18 याच्यामधून मोवाडी उपनगर अवधान सहजनगर या भागातनं भारतीय जनता पार्टीतर्फे चारही उमेदवार राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना किंवा उमेदवारांना हरवून प्रचंड बहुमताने निवडून आले. तर ज्या 10 तारखेला निकाल लागल्यापासून मोवाडी उपनगरामध्ये एक स्मशान शांतता पसरलेली आहे. मागील 20 ते 25 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसची एकाधी सत्ता होती, त्या सत्तेला कुठेतरी तडा देण्याचं काम मोवाडी उपनगरातील अवधान तसेच सहजनगर भागातील नागरिकांनी केलेलं आहे. आणि प्रचंड मताधिक्याने निवडल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे विनायक बापूजी शिंदे यांनी त्यांचे समर्थक अमोल शिंदे तसेच कुणाल पवार या सर्वांनी व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून आमच्या उमेदवार निवडलेल्या सौ सारिकाताई अग्रवाल तसेच तो सुरेखाताई देवरे यांच्या चारित्र्यावर घाणेरड्या भाषेमध्ये कॉमेंट्स टाकणं चालू केलं. आणि तसेच भारतीय जनता पार्टीचे गिरीशभाऊ महाजन तसेच अनुपभाई अग्रवाल यांच्यावरसुद्धा घाणेरड्या भाषेमध्ये त्यांनी कॉमेंट टाकत आहेत. तरी आज रोजी आम्ही पोलीस अधीक्षक साहेबांना भेटून त्या संदर्भातलं निवेदन दिलेलं आहे. आणि निवेदनामध्ये आम्ही नमूद केलेलं आहे की जसं 2002 साली मोवाडी उपनगरामध्ये स्वर्गीय बालूबाबा शिंदे यांच्या पॅनल प्रचंड मताधिक्याने निवडला होता आणि त्यानंतर मोवाडी उपनगरामध्ये एक काळीमा फासणारी घटना पिंपळगाव नाशिक येथे घडली होती. समोरचे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार विनायक बाजन शिंदे तसेच राजेंद्र शिंदे यांच्याकडून त्यानंतर त्यांचा बालूबाबा शिंदे तसेच त्यांचा ड्रायव्हर यांचा खून करण्यात आला होता. आणि त्याचप्रकारे सुद्धा आता मोवाडी उपनगरामध्ये की प्रवीण पवार, राजेश पवार यांनी यांच्या पॅनलला हादरा दिला आहे. त्यांच्या समर्थकांसोबत शिवा महाराज असतील, विठ्ठल महाराज असतील, भगवानभाऊ देवरे असतील, या सर्वांच्या सहकार्याने पक्षाच्या आशीर्वादाने त्यांचा पॅनल आम्ही पराभूत केलेला आहे. तर आता कुठे त्यांच्या मनामध्ये राग खतपतत आहे. आणि जसं बालूबाबा शिंदेंचा त्यांनी 2002 साली खून करण्यात आला, त्याचप्रमाणे मोवाडी उपनगरामध्ये तशीच दहशत आणि त्याच प्रकारचं वातावरण किंवा त्याच प्रकारचं त्या लोकांच्या कार्यकर्त्यांचं आणि त्यांचं अफवा मोवाडीमध्ये फैलत आहे किंवा ते सांगत आहे गल्लोगल्ली की ज्या पद्धतीने
स्वर्गीय बालोबा शिंदेंचा आम्ही खून केला त्याच पद्धतीने या दोघा भावांचा पण खात्मा आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। तर आम्ही आज रोजी पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन देण्यास आलेलो आहे की मागील यांची गुन्हेगारी गुंड प्रवृत्ती गुन्हेगारी प्रवृत्ती यांच्यावर असलेले प्रचंड असंख्य विविध पोलीस स्टेशनमधील गुन्हे यांचे पार्श्वभूमी पाहता पाहिले असता तसे विनायक शिंदे यांची खुनशी प्रवृत्ती पाहिले असता पोलीस प्रशासनाने आम्हा दोघं भावांना संरक्षण द्यावं आणि भविष्यामध्ये मोहाडी उपनगरामध्ये त्या खुनाची पुनरावृत्ती घडू नये याची काळजी घ्यावी आणि पोलीस प्रशासनाने आम्हा दोघं भावांना संरक्षण द्यावं आणि मोहाडी उपनगरामध्ये जनतेला जे भयभीत करण्यात येत आहे ते जनतेला कुठेतरी विश्वासात घ्यावं आणि त्यांचं समाधान करावं आणि आम्ही जे निवेदन दिलं आहे तर अशा लोकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी अशी निवेदन देण्यासाठी आम्ही एस पी साहेबांकडे आलेलो आहे। आम्हाला पोलीस प्रशासनानं खूप मोठी अपेक्षा आहे की ज्याप्रमाणे मागे अशी घटना घडली होती मोहाडीमध्ये खून मुर्दे पडतील अशा प्रकारे ज्यांनी दहशतीचं वातावरण आता गेल्या 5 दिवसापासून तयार झालेलं आहे ते वातावरण कुठेतरी पोलिसांनी तिथे येऊन शांतता करावी आणि दक्षता बाळगावी असं असं निवेदन आम्ही एस पी साहेबांना इथे देण्यात आलेलो आहे। जय हिंद जय महाराष्ट्र। मी एस पी साहेबांना निवेदन दिलं आहे की उद्या उठून अशी काही चुकून घटना घडली आमच्या दोघं भावंडांच्या जीवितास अगर काही वाईट अप्रिय घटना घडली तर त्याला जबाबदार विनायक शिंदे राजेंद्र वाचन शिंदे तसेच कुणाल पवार हे जबाबदार धरावे अशी सुद्धा आम्ही या निवेदनामध्ये त्यांना विनंती केलेली आहे।